अयोध्येतील राम मंदिर उद्घाटन सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला आणि त्यानंतर रामलल्लांच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने गर्दी करत आहेत. या मंदिराची अनेक वैशिष्ट्ये आहेत. त्यातच साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या कोल्हापूरच्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या मंदिराशी देखील या राम मंदिराचे एक वेगळे कनेक्शन असणार आहे. राम मंदिरात रामलल्लांच्या मूर्तीवर सूर्याभिषेक करण्याचे नियोजित आहे. मात्र कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात देवीच्या मूर्तीवर अशाच प्रकारचा सूर्यकिरणांचा अभिषेक वर्षानुवर्षे होत आलेला आहे. कोल्हापूर येथील अंबाबाई देवीचे हे पुरातन मंदिर पश्चिमाभिमुख आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात काळ्या पाषाणात कोरलेली अंबाबाई देवीची मूर्ती आहे. हे मंदिर म्हणजे उत्कृष्ट स्थापत्यशास्त्राचा एक नमुनाच आहे. दरवर्षी वर्षातून फक्त दोन वेळा काही दिवसच या मंदिरात किरणोत्सव सोहळा पार पडत असतो, ज्यामध्ये सूर्याची मावळती किरणे देवीच्या मूर्तीवर पडतात. या मंदिरात पार पडणाऱ्या या किरणोत्सव सोहळ्याबद्दल कोल्हापूरच्या विवेकानंद महाविद्यालयातील खगोलशास्त्र विभागाचे प्रमुख प्राध्यापक डॉक्टर मिलिंद कारंजकर यांनी माहिती दिली आहे. विवेकानंद महाविद्यालयीन देवस्थान समितीच्या वतीनं प्रत्येक वर्षी सूर्याच्या दक्षिणायन कालखंडामध्ये आणि उत्तरायण कालखंडामध्ये किरणोत्सवाचा अभ्यास केला जातो. आता हे हेमाडपंथी बांधकाम असल्यामुळं सूर्याची मावळतीची किरणे महाद्वारांमध्ये अनुक्रमे महाद्वार रोड, नंतर गरुड मंडप पाठीमागच्या बाजूला, गरुड मंडप मध्यभागी, नंतर गणपतीचा जो जिना आहे पाठीमागच्या बाजूला त्या जिन्यावरती येतात. गणपती मंदिर पाठीमागच्या बाजूला, त्याच्यानंतर कासव चौक, पितळी उंबरटा, नंतर चांदीचा उंबरा, संगमरवरी पहिली पायरी, दुसरी पायरी, तिसरी पायरी, कटांजन, चरणस्पर्श, गुडघ्यापर्यंत, खांद्यापर्यंत आणि चेहऱ्यावरती पोहोचतात असा तो रूट आहे. सूर्याचं दक्षिणायन कालखंडामध्ये नोव्हेंबर महिन्यामध्ये 9-10-11 पूर्वीच्या तारखा अभ्यास केला जायचा. पण आमच्या संशोधनातून असं सिद्ध झालेलं आहे की 9-10-11 किरणोत्सव होतोच, पण 12-13 तारखेला देखील किरणोत्सव होत असतो. म्हणजे टोटल किरणोत्सव 5 दिवसाचा असतो. दक्षिणायन कालखंडामध्ये 9 नोव्हेंबरला सूर्यकिरणे देवीचे चरणस्पर्श करतात. 10 तारखेला ते गुडघ्यापर्यंत जातात. 11 तारखेला पूर्ण चेहऱ्यावरती पडतात. 12 तारखेला खांद्यापर्यंत येतात. 13 तारखेला चरणस्पर्श होऊन देवीच्या उजव्या बाजूला लुप्त होतात. हे दक्षिणायन कालखंडामध्ये 9-13 तारखेपर्यंत सगळं कवर होतं हे. आता दुसरा किरणोत्सव हा सूर्याच्या उत्तरायण कालखंडामध्ये होत असतो. पूर्वीच्या 31-1-2 अशा ज्या तारखा होत्या, ते संशोधनाने आम्हाला असं सिद्ध झालेलं आहे की 31 जानेवारी, 1 आणि 2 फेब्रुवारीला किरणोत्सव होतोच, पण त्याच्या अगोदर 2 दिवस किरणोत्सव होत असतो. म्हणजे जानेवारी महिन्यात 29 तारीख, 30 तारीख आणि नेहमीच्या आपल्या तारखा प्रचलित 31, 1 आणि 2. 29 तारखेला चरणस्पर्श होतो. 30 तारखेला चेहऱ्या म्हणजे सूर्यकिरणेही गुडघ्याच्या किंचित वरच्या बाजूला जातात. 31 तारखेला पूर्ण चेहऱ्यावरती जातात. 1 तारखेला खांद्यापर्यंत येतात आणि 2 तारखेला चरणस्पर्श करून देवीच्या डाव्या बाजूला लुप्त होतात असा त्यांचा मार्ग प्रवास असतोय. तर हे जे हेमाडपंथी बांधकाम आहे, पूर्वीच्या कारागिरांनी ज्या पद्धतीनं हे बांधकाम केलेलं आहे त्यांचं जर का ज्ञान बघितलं तर आमचं ज्ञान त्यांच्या पुढं अगदी म्हणजे काय म्हणतात की एका वाळूच्या कणाएवढं पण नाही आहे. लोकल 18 साठी साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर.